जेव्हापासून विशाल निकमने बिग बॉसच्या घरात चॅलेंजर्स म्हणून एंट्री घेतली आहे तेव्हापासून घरातल्या एका सदस्याची कळी खुलली आहे आणि ती सदस्य म्हणजे अमृता धोंडगे. अमृता धोंडगे आणि विशाल निकम हे दोघं जण बिग बॉसच्या घरात येण्याआधीच त्या दोघांची मैत्री होती. मिथुन या चित्रपटात या दोघांनी एकमेकांसोबत काम केले त्यामुळे या दोघांची मैत्री अगोदरपासूनच होती. पण विशाल निकम येतोय आणि त्याचं नाव बिग बॉसने घेतात. अमृता खूप खुश झाली होती आणि अमृताच्या समोर राखी होती. राखीने त्यावेळी तिला हे पण विचारलं की तुझा बॉयफ्रेंड वगैरे आहे का तो, तर यावरती अमृता नाही म्हणाली. पण या दोघांमध्ये मैत्री खूप छान आहे असं दिसून येते. आताच ते दोघं जण बेडरूम एरियामध्ये होते. अमृता तिचा मेकअप करत होती तर बाजूला विशाल दुख सुद्धा त्याची तयारी करत होता. तर यावेळी अमृताने विचारलं की माझं काय चुकतंय, मी किती बरोबर आहे, काय चूक, तुला काय वाटतंय माझ्याबद्दल, असं अमृताने विचारलं. तर यावर विशाल म्हणाला की बघ, मी पहिल्या आठवड्यात तुम्ही कसे वागलात त्याबद्दल मी अजिबात बोलणार नाहीये, तर तुम्ही आता कसे वागताय त्याबद्दल मी सांगेन. तर त्यावरती अमृता असं म्हणाले की तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये, तू माझ्याकडे लक्षच देत नाहीयेस. तर यावरती विशाल म्हणाला की असं काही नाहीये, तू माझी मैत्रीण, चांगली मैत्रीण आहेस. त्यानंतर तो अमृताबद्दल सांगायला लागला, तो चांगलं चांगलं बोलायला लागली. अमृता खूप चांगल्या प्रकारे तू खेळतेस, सगळ्यांना जेवू घालतेस, छान प्रकारचा गेम सुद्धा दाखवताना दिसते. तर यावर अमृता खुश झाली आणि अमृता म्हणाले की आता माझ्या वाईट गोष्टी देखील सांग. त्यानंतर विशाल म्हणाला की तू नको तिथे पण खूप बोलताना दिसतेस. तर यानंतर विशाल आणि अमृता दोघांमध्ये खूप कन्व्हर्सेशन सुरू होतं. सो तुम्हाला काय वाटतंय अमृता आणि विशाल बद्दलची ही जोडी? अमृता विशालचं कितपत ऐकेल? शिवाय जर विशाल बिग बॉसच्या घरात राहणार असेल तर त्याचा गेम अमृतासोबत कसा असेल? शिवाय त्याचं नातं अमृतासोबत अजून बहरत जाईल का? याबद्दलच्या अनेक गोष्टी आहेतच. तर तुम्हाला अमृता आणि विशाल बद्दल काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच अपडेटसाठी स्टे ट्यून विथ मराठी चस्का.